नमस्कार, मी रेवती आणि आमची संपूर्ण सुप्रजाची टीम आपल्या सर्वांना मनापासून अभिवादन करून आजच्या या विशेष भागात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज विशेष काय बरं, आज विशेष आहे अहो. बघता बघता आपल्या या सुप्रजाला, या सुप्रजाच्या परिवाराला 3 वर्ष पूर्ण झाली आणि 4थ्या वर्षात आज आपण पदार्पण करत आहोत. या 3 वर्षात खूप काही सुप्रजाने तुम्हा सगळ्यांना दिलंय, तुमच्या सगळ्यांच्याकडनं आम्हालाही भरपूर मिळालेलं आहे. आज अश्विनीने लावलेलं हे छोटंसं रोप, त्याचं झाड झालं आहे बरं का. आपल्याला लवकरच यातनं मोठं वृक्ष करायचं आहे आणि ते सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. तुमच्याशिवाय तर होऊ शकणार नाही. तुम्ही सगळे हवे आहात. आणखीन तुमच्याबरोबर तुमचे सगळे मित्रमैत्रिणी, नातेवाईक, बहिणी, भाऊ, जे कोणी असेल त्या सगळ्यांना घेऊन, या सगळ्या परिवाराला घेऊन आपल्याला लवकरच याचा वृक्ष करायचा आहे. बघा, आपले अनेक ग्रुप आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. व्हॉट्सॲपवर आपले साहुल नवे, बहर नवा, विश्व नवे, नो युअर हेल्थ, 1, 2, 3, 4 त्याचे भाग, त्याच्यानंतर अगदी 3 वर्षांच्या मुलांपासून ते 20 वर्षांच्या मुलांपर्यंत क्षितिज नवे असे त्याचेसुद्धा 3-4 भाग. हे सगळे व्हॉट्सॲपवर तुम्हाला ग्रुप्स माहिती आहे. पालकांची शाळा, त्याच्यानंतर त्यांची शाळा भरवताना अनेक आणखीन वेगळेवेगळे उपक्रम पण आपण केलेले आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. दर रविवारी गोष्ट, सोमवार, मंगळवार, यावेळेला तर सावरकरांची पण गोष्ट तुम्ही ऐकली असेल. त्यांचा नुकताच सिनेमा येऊन गेल्याला तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. त्याच याला धरून आम्ही सावरकरांच्या काही गोष्टी तुम्हाला ऐकवल्या. आता ज्या तोतोचान म्हणून नियती ताई दर सोमवारी गोष्ट सांगते, ते तर गेले 7-8 महिने हे चाललेलं आहे. तुम्ही सगळेजण ऐकता ना ती गोष्ट. ती जर नसली ऐकली तर तुम्हाला ती यूट्यूबवर पण ऐकायला मिळेल बरं का. म्हणजे नुसतंच त्या तेवढ्यापुरतं झालं आणि संपलं असं होत नाही, तर ती यूट्यूबवर पण तुम्हाला पाहायला मिळेल. आपण यूट्यूब, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक या सगळ्या माध्यमातून तुमच्या सर्वांशी आपण संपर्क साधतो. आत्ता नाही एखादी गोष्ट तुम्हाला पाहता आली तरी काही हरकत नाही, तुम्हाला ती यूट्यूबवर नंतर पाहायला मिळते. अशा गोष्टी, रामायणातल्या, महाभारतातल्या अशा ज्या अनेक गोष्टी काय काय आम्ही तुम्हाला सांगितल्या की ज्यातनं मुलांना प्रबोधन होईल, अशा गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत, त्या तुम्हाला यूट्यूबवर ऐकायला मिळतील. तुम्ही ऐका, तुमच्या मुलांना, पालकांनी पाल्याला सुद्धा आपल्या ऐकवायला नक्की यात पुढाकार घ्या. आता बरेच वेळा काय होतं माहिती आहे का, की आपल्याला एखादी गोष्ट करताना, म्हणजे आता समजा एखादी मुलं आपल्याला वाढवताना, आता बऱ्याच बायका जवळजवळ 90%च्या वर बायका या नोकरी करत असतात, मुलं वाढवताना त्यांना खूप अडचणी येतात. ह्या अडचणींवर मात कशी करावी हे आपल्याला सुप्रजा सांगतात. बघा, पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं हे खूप कित्येक पटीने मोठं असतं. ते ओझं हलकं करण्याचं काम, त्यातनं तुम्हाला भार तुमचा हलका करण्याचं काम अगदी सुप्रजा करतं. कथा काय कोणी सांगतं, गोष्टी काय कोणी सांगतं, परंतु ज्या व्यथा असतात आपल्याला, मानसिक, शारीरिक, कुठल्याही व्यथा असतात, त्या व्यथातनं आपण बाहेर कसं पडावं हे पण व्यथा तर भोगाव्याच लागतात, परंतु त्या सुकर व्हाव्या हे काम कोण करतं, तर ही आपली सुप्रजा करतं. बरेच वेळेला आपल्याला एक ध्येय गाठायचं असतं. या ध्येयापाशी जी वाट असते, जो मार्ग असतो, तो खूप खास खळग्यांचा असतो, खूप काट्याकुट्ट्यांनी भरलेला असतो, अडीअडचणींनी भरलेला असतो. आता त्यावेळेला काय करावं हे आपल्याला कळत नाही. अशा वेळेला तो मार्ग सुकर व्हावा, त्या ध्येयापर्यंत आपण सहज पोचावं यासाठी आपल्याला मदत करते ही सुप्रजा. असे अनेक तुम्ही उपक्रम, वेबिनार्स तुम्ही नक्कीच अटेंड केलेले असतील, तुम्हाला त्यातनं छान छान फायदासुद्धा झालेला असेल. आजच्या या वर्धापन दिनी आम्ही सर्व टीम
आपल्यासाठी अतिशय मनमोहक असा सुंदर गुलाबांच्या ताटव्यांचा पुष्पगुच्छ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तुम्ही तो नक्कीच स्वीकारा आणि स्वीकारणार याची आम्हाला खात्री पण आहे. तुमच्यासाठीच घेऊन आलो आहे ना, परंतु तो स्वीकारताना आमची पण तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे बरं का. बघा, पहिली अपेक्षा ही आहे की तुम्ही अजूनही तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रमैत्रिणींना, बहिणी भावांना, सगळ्यांना आपल्या परिवारात सामील करून घ्यायचं. दुसरी गोष्ट, बरेच वेळा तुम्ही उपक्रम बघता, वेबिनार्स अटेंड करता, म्हणजे आरोग्याविषयी असेल किंवा कुठल्या टिप्समधनं असेल, तुम्हाला त्यातनं बरंच काही मिळतं. त्यात तुम्हाला काय फायदा झाला, किंवा तुम्ही ते ऐकल्यामुळे तुम्ही तुमच्या पाल्याला ती गोष्ट सांगितली, ते सांगून तुम्हाला त्याच्यातनं काय फेवरेबल गोष्टी, काय पॉझिटिव्ह गोष्टी मिळाली, ही तुम्ही आम्हाला शेअर करायची. ती शेअर करताना आम्ही तुम्हाला जे काय प्रोत्साहन आमच्याकडनं मिळालं ते आम्ही ग्रुपवर, फेसबुकवर, यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर आम्ही तुम्हाला ते प्रसारित करणार आहोत. बऱ्याच छोट्या छोट्या टिप्स नियतीताई अनेकदा रील्समधून देत असतात, त्यासुद्धा किती मोलाच्या असतात अहो. चटकन म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात की ह्या आपण केल्याने ना असं असं होतं. काय काय वेळेला आपल्याला दुसऱ्याला सांगायला पटकन लक्षात येतं, पण आपल्यासाठी ती गोष्ट पटकन लक्षात येतेच असं नाही. त्यासाठी कोणी पुश करायची आवश्यकता असते आणि हे पुश करण्याचं काम बरेच वेळा रील्समधनं येते काही करते. आता आपल्या मुलांच्या अंगात सुद्धा खूप सुप्त गुण असतात, त्यांना वाव तर पालक म्हणून आपणच द्यायला पाहिजे की नाही. मग अशा वेळेला समजा आता तुमची बहीण आली आणि तुम्ही सांगितलं की माझ्या मुलांनी, अर्जुननी आज अमुक अमुक एक खूप छान केलं बरं का, हे बघ किती छान चित्र त्याने काढलं, एवढं म्हणून तुम्ही गप्प बसता असं नाही करायला पाहिजे. तर अशा तुमच्या मुलांच्या आमच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सूत्र जे आहे, एखाद्या मुलाने कविता केली, एखाद्या मुलाने गोष्ट सांगितली, एखाद्या मुलांनी गोष्ट लिहिली, खूप छान चित्र काढलं, खूप सुंदर अक्षरात काहीतरी त्याने लिहिलं, त्याने छान श्लोक म्हणला, अहो हे सगळं तुम्ही रेकॉर्ड करा आणि आम्हाला पाठवा ना. आम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, आपल्या व्हॉट्सॲपच्या ग्रुप्सवर सगळीकडे प्रसारित करू. याने काय होईल तर मुलांचा आत्मविश्वास वाढेल, ते आणखीन छान छान गोष्टी करायला प्रवृत्त होतील, उद्युक्त होतील आणि त्यांना तुमची आणि आमची सुप्रजाची नक्कीच साथ मिळेल. कुणालाही माणूस कसा आहे, स्तुतीप्रिय आहे आणि हे लहानपणापासून अगदी म्हातारं झालं एखादी व्यक्ती तरी सुद्धा तिला वाटत असतं की मी एवढं केलं त्यांनी माझं कौतुक करायला पाहिजे. मग मुलांचं पण, ती मुलं तर छोटीच आहेत ना, त्यांना तर नक्कीच वाटणार ना की आपलं कौतुक व्हावं. अशा वेळेला तुम्ही हे सगळं आमच्याकडे पाठवा आणि आम्ही ते नक्की सगळीकडे प्रसारित करू आणि आपल्या मुलाचा आत्मविश्वास वाढवू ना, त्यांचं स्टेज फिअर घालवू ना, तुमची सहकार्याची अपेक्षा आहे. मग काय, सब तयार ना? सगळ्यांनी मला हे करून पाठवायचं आहे आणि ते कधी प्रसारित होतं आहे ते आपण सगळ्यांनी व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर सगळ्यांनी बघायचं. पुढचं वर्ष असं दणाणून धूम धडाक्यात आपण पार पाडायचं आहे. सगळ्यांनी ह्याच्यासाठी एकमेकांना सहकार्य करायचं आहे. जिथं तुम्हाला गरज आहे, जिथं तुम्हाला आवश्यकता आहे, तिथे सदैव सुप्रजा हजर आहे. अडचणी किंवा प्रश्न तुमचे, उत्तर, मार्गदर्शन आणि मार्ग हा सुप्रजाचा. याची तर तुम्हाला आत्तापर्यंत 3 वर्षात खात्री तर नक्कीच झाली असेल. अहो आता हे 4थं वर्ष पण आपण असेच पुढची सगळी वर्ष दणाणून टाकूया. सगळ्यांनी त्याप्रमाणे वाटचालीला सुरुवात करा, मग भेटूयात ना नक्कीच ग्रुप्सवर, फेसबुकवर, यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर. चला तर मग तयार राहा. ओके, धन्यवाद. आजचा हा वर्धापन दिन खूप खूप साजरा करूयात आपण. धन्यवाद.